वळ्यात पुढच्या मोठ्या बातमीकडे. जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी सत्र न्यायालयातील आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. आरोपी रणजित देशमुख यांच्याकडून करण्यात आलेल्या डिस्चार्ज अर्जावर ईडीकडून आजही उत्तर देण्यात आलेलं नाहीये. ईडीच्या भूमिकेवर न्यायालयानं तीव्र संताप व्यक्त केला आहे. ईडीच्या उत्तराशिवाय डिस्चार्ज अर्जावर सुनावणी घेण्याचे न्यायालयानं आदेश सुद्धा दिलेले आहेत. आता पुढील सुनावणी 15 जुलैला पार पडणार आहे. अतिशय मोठी बातमी, जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी सत्र न्यायालयातील आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. सचिन गाड आपल्याला अधिकची माहिती देत आहे. सचिन, न्यायालयानं नेमकं काय म्हटलेलं आहे? नक्कीच, आज जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी महत्वाची सुनावणी होती आणि या प्रकरणी आरोपी रणजित देशमुख यांच्याकडून जो डिस्चार्ज अर्ज दाखल करण्यात आलेला आहे त्यावरती आजही ईडीकडून उत्तर देण्यात आलेलं नाही आणि या संदर्भात न्यायालयाने ईडीवरती चांगलीच नाराजी व्यक्त केलेली आहे आणि पुढच्या सुनावणीला ईडीच्या उत्तराशिवायच अर्जावरती सुनावणी घेण्याचं स्पष्ट केलेलं आहे. आता पुढील सुनावणी ही 15 जुलैला होणार आहे. निश्चित. सचिन, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.